बुलढाणा लोकसभा अपक्ष उमेदवार संदीप शेडके यांची संग्रामपूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रचार रॅली संपन्न. बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार संदीप शेडके यांचा 18 एप्रिल रोजी संग्रामपूर तालुक्यात प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी संदीप शेडके यांनी वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून आजपर्यंत केलेल्या कामांचा इतिहास व भविष्यात वन मिशन बुलढाणाच्या माध्यमातून होणाऱ्या कामांची माहिती दिली. प्रचार रॅलीमध्ये बोलताना संदीप शेडके यांनी खासदार प्रतापराव जाधव व आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्यावर टीकास्त्र सोडले. बुलढाणा जिल्ह्यात खासदार प्रतापराव जाधव यांनी एकही उद्योग आणला नाही, संसदेत फक्त सीट गरम करण्यासाठी जातात की काय, हा प्रश्न त्यांनी प्रचार रॅली दरम्यान विचारला. तर आमदार डॉक्टर कुटे मतदारसंघात फक्त ठेकेदार घडवण्याचे काम करीत आहेत, युवकांसाठी या आमदारांनी कुठल्याही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या नाहीत. आपण निवडून आल्यानंतर मी जनतेचा नोकर म्हणून काम करेल अशी भावनिक साथ त्यांनी जनतेला घातली आहे. या प्रचार रॅलीला तरुणांसह सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. ठिकठिकाणी अपक्ष उमेदवार संदीप शेडके यांचे स्त्रियांनी औक्षण केले. इथल्या आमदार महोदयांनी जे आरोप केलेले आहेत, खरं सांगतो तुम्हाला की या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं या प्रस्तावित राजकारण्यांना विकासाचं कोणीच विचारत नव्हतं. जी काय टीका व्हायची ती गद्दारी आणि निष्ठा या विषयावर व्हायची, जीच काय टीका व्हायची तर एकमेकाचं उन्हं काढण्यात होती. वन बुलढाणा मिशन ही अशी चळवळ आहे की ज्यानं विकासाचं विजन मांडलं, विकासाचे प्रश्न मांडले आणि विकासाच्या माध्यमातून हा जिल्हा पूर्ण कसा जाऊ शकतो ही भूमिका मांडली. त्यामुळे आता हे लोक अस्वस्थ झालेले आहेत ज्यांनी विकास केला नाही. हे इथलाही आमदार आणि हे खासदार निष्क्रिय लोक आहेत, यांनी ठेकेदारीच्या शिवाय आणि ठेकेदारांना मोठं करण्याशिवाय काहीच कामं केलेले नाहीयेत. त्याच्यामुळे आता संदीप शेळके सारख्या तरुण पोराला उत्तरं काय द्यायची? आणि मी जी भूमिका आहे तर मी रोजगार उभा केलेला आहे, सहकार उभा केलेला आहे, आरोग्यामध्ये शेती क्षेत्रामध्ये माझं काम आहे, मी फक्त भाषण करत नाही. त्याच्यामुळे आता या काम करणाऱ्या माणसाला विकासाच्या प्रश्नांना उत्तरं कसं द्यायचं याच्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्याच्यामुळे ते असे बडबड करतायत.